गेल्या काही वर्षात विड्याचं पान खाणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी आजही जेवणानंतर विडा खाणाऱ्यांची संख्या कमी नाही, मात्र पानमळ्यांची संख्या झपाट्यानं कमी होत चालली आहे. नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यामधलं वडनेर भैरव हे गाव विड्याच्या पानासाठी देशात प्रसिद्ध होतं, मात्र गेल्या 300 वर्षांची परंपरा असलेलं हे पीक आता इथून लुप्त होताना दिसतंय. अर्धा एकरात पसरलेला हा पानमळा शिवाजी आहेर या शेतकऱ्याचा आहे. नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात वडनेर भैरव गावाच्या शिवारात आहेर यांची शेती आहे. या पानमळ्याला जवळपास 1.5 दशक उलटून गेले. आहेर हे ऑगस्ट महिन्यात पानाच्या वेलींची 1 फुटाच्या अंतरावर लागवड करतात. लागवडीनंतर 1 महिन्याने वेलीची वाढ होते, त्यानंतर वेल झाडाला बांधले जातात. वर्षभरानंतर पानांचं उत्पादन सुरू होतं. चांदवडच्या बाजारात आहेर या पानांची विक्री करतात. गव्हाळ पानांच्या तुलनेत कळीच्या पानांना अधिक दर मिळतो. कळीच्या पानाची किंमत जवळजवळ 6 ते 7 हजार रुपये विकले जाते, म्हणजे 1 ते 1.5 रुपयाला एक पान विकलं जातं. आहेर यांनी या पानमळ्यात कर्पुरी गावरान जातीच्या वाणाची लागवड केली आहे. या पानमळ्यावर वर्षाकाठी 50 हजार रुपये खर्च येतो, कारण इतर पिकांच्या तुलनेत पानमळ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वेळोवेळी खतं आणि नियमितपणे नियंत्रित पाणी द्यावं लागतं. खर्चाच्या तुलनेत उत्पन्नही चांगलं मिळतं. वार्षिक उत्पन्न आम्हाला जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये मिळते. खर्च वाजा जाता जवळजवळ 3 लाख रुपये आमच्या वर्षभरात त्याची उत्पन्न तयार होते. गेल्या 300 वर्षांपासून या गावात पानांचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे हे गाव पान उत्पादनात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इथली विड्याची पानं केवळ देशातच नाही तर शेजारच्या बांगलादेशातही निर्यात केली जात होती. एकीकाळी या परिसरात 1000 पानमळे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं पानांचं उत्पादन व्हायचं. वडनेर भैरव मध्ये 1000 पानमळे जे होते त्याचं क्षेत्र कमी कमी होत आज हा आपण ज्या पानमळ्यात उभा आहे हा शेवटचा पानमळा, कदाचित महाराष्ट्रातला शेवटचा पानमळा आहे. काळासोबत वडनेर भैरव मध्ये परिस्थिती बदलत गेली. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे चांदवड परिसराला दुष्काळानं घेरलं, त्यामुळे इथल्या पानमळ्यांची संख्या झपाट्यानं कमी होत गेली. पानांच्या शौकीनांची संख्याही घटली आहे, त्याचाही परिणाम पानाच्या मागणीवर झालाय. त्यामुळेच वडनेर भैरव गावात शिवाजी आहेर यांचा एकमेव पानमळा उरला आहे. पुढच्या काही वर्षात वडनेर भैरवची ही ओळख केवळ कागदोपत्री शिल्लक राहील. येवल्याहून चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.